नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायऱ्या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळ, अशा स्थितीत सिडको निर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींची अवस्थाही तशीच झाली आहे. तसेच नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट होताना दिसते. नेरूळ येथील जिमी पार्क सोसायटीतील एका इमारतीचे 5 मजल्यांवरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील तब्बल 22 कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. मध्यम उच्चभ्रू वर्गातील हे कुटुंब धोकादायक अवस्थेत घर असल्यामुळे आजच्या स्थितीत त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. या कुटुंबांना अहिल्यादेवी होळकर बहुउद्देशीय इमारतीमध्ये हलवले होते, परंतु त्या ठिकाणी राहण्याजोगी जागा नसल्यामुळे महापालिकेलाही रातोरात जागेची शोधाशोध करावी लागल्याने नवी मुंबई शहरातील संक्रमण शिबिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते श्री क्षेत्र देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. देहूमधील मुख्य मंदिरामध्ये दगडात कोरीव काम करून शिळा मंदिर साकारण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 तास देहू परिसरात असणार आहेत. 20 जूनला तुकोबांच्या पालखींचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. देहू येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील. त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये जलभूषण या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. पनवेल महापालिकेच्या 2022 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमारचना सोमवारी जाहीर करण्यात आली असून त्यावर 24 जूनपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिकेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक 2022 होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे प्रारूप प्रभागाची भौगोलिक सीमारचना सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये 79 नगरसेवकांसाठी 30 प्रभाग आहेत. त्यापैकी 29 प्रभागांमधून प्रत्येकी 3 प्रतिनिधी तर एका प्रभागामधून 2 प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेबाबत हरकती आणि सूचना 24 जून रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत महापालिका आयुक्तांकडे निवडणूक कार्यालयात दाखल करावयाच्या आहेत. मुरुड समुद्रकिनारी असलेल्या डुएट सायकली पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. येथील रहिवाशी चंद्रकांत शांताराम पवार यांनी डुएट सायकली मुरुड समुद्रकिनारी पर्यटकांसाठी आणल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी 4 सायकली आणल्या असून मागणी वाढल्यास सायकलींची संख्या वाढवण्यात येणार आहे. मुरुड किनारी या सायकलचा राऊंड पर्यटक आवर्जून घेत आहेत. एका राऊंडचे 100 रुपये आकारण्यात येतात. 2 व्यक्तींना ते परवडत असल्याने या सायकल स्वारीचा आनंद पर्यटक लुटत आहेत. जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील सखाराम तुकाराम पॉइंट ते अमन लॉज दरम्यानच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात चिखल झाला. मात्र नगर परिषदेने या रस्त्यावरील चिखल तातडीने काढून टाकल्याने नागरिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. पहिल्याच पावसात माथेरानमधील सखाराम तुकाराम पॉइंट ते अमन लॉज परिसरातील रस्त्यावर चिखल झाल्याने नागरिकांना तसेच पर्यटकांना चिखल तुडवत ये जा करावी लागत होती. शनिवार रविवार असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात माथेरानला आले होते. ही बाब येथील प्रशासक सुरेखा भंडे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्परता दाखवत नगर परिषदेच्या माध्यमातून चिखल काढून रस्ता चिखलमुक्त केला आहे, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नेरळ माथेरान घाट रस्ता आणि रेल्वे मार्गाच्या बाजूला गतवर्षी पावसाळ्यात दरड कोसळली होती. त्यावेळी झाडांना अडकून राहिलेले धोकादायक दगड रेल्वे प्रशासनाकडून काढले जात आहेत. 2021 अतिवृष्टीत माथेरान घाटातील वॉटर पाईप रेल्वे स्थानकावरच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन दरडग्रस्त भाग येथील मार्गात आडवा झाला होता, त्यामुळे येथील मार्ग बंद झाला होता. रस्त्याच्या कडेला असलेली संरक्षक भिंतही दरडीसोबत वाहून गेली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रस्त्यावर आलेला दरडीचा भाग JCB सहाय्याने हटवला होता, मात्र काही महाकाय दगड JCB जागचे हलत नसल्याने ते रस्त्याच्या बाजूलाच अडकून राहिले होते. आता पावसाळा आल्याने मध्य रेल्वेने नेरळ माथेरान घाटातील धोकादायक दरडी हटवण्यासाठी पुढाकार घेतला असून
घाटातील वॉटर पाईप रेल्वे स्थानकावरच्या वरच्या वळणावर झाडाला अडकलेले महाकाय दगड फोडण्याचं काम सुरू झाले आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसमधून प्रवास करणारी रोहिणी अशोक कटमनी ही तरुणी कर्जत रेल्वे स्थानक येण्यापूर्वी बेशुद्ध झाली होती. ही गोष्ट प्रवाशांनी तिकीट तपासणीच्या निदर्शनास आणून दिली. तिकीट तपासणीसांनी लगेचच कर्जत रेल्वे स्थानक व्यवस्थापकांशी संपर्क साधला. ही गाडी कर्जत रेल्वे स्थानकात येताच रेल्वे पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी गावडे आणि आशा तायडे तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी मंजू विश्वकर्मा यांनी त्या तरुणीला गाडीतून खाली उतरवून पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टर चवरे यांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर 3 ते 4 तासाने ही तरुणी शुद्धीवर आली. रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले. त्याबद्दल रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कटमनी कुटुंबाने आभार मानले आहेत. तालुक्यातील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीमधून जाणाऱ्या कर्जत कल्याण राज्य मार्गालगत मातीचा भराव आणि तारेचे कुंपण घालण्यात आले आहे. या भागातील रस्त्याच्या कडेला सर्वे नंबर 174 ही जमीन आहे. त्यातील हिस्सा नंबर 4 मध्ये गेल्या महिनाभरापासून मातीचे उत्खनन सुरू आहे. तसेच 4 रस्त्याच्या बाजूला मातीचा भराव करून काटेरी कुंपण घालण्यात आले आहे. त्याबाबत स्थानिक रहिवासी ॲडव्होकेट गजानन डुकरे यांनी आवाज उठवला आहे. राज्य मार्गाच्या कडेला करण्यात आलेल्या मातीच्या भरावामुळे रस्त्याच्या बाजूचे गटार बंद झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दिव्यदीप हॉटेलपासून येणारे सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहून जाणार आहे. याबाबत स्थानिकांनी ममदापूर ग्रामपंचायतीकडे तक्रार केली असून रस्त्याचे जुने गटार पुन्हा खोदून देण्याची मागणी केली आहे. मुरुड जंजिरा नगर परिषदेच्या 2022 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सोमवारी नियंत्रण अधिकारी तथा अध्यक्ष नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि नगर परिषद मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण प्रक्रिया झाली. मुरुड नगर परिषदेची लोकसंख्या 12,216 असून यंदा होणाऱ्या निवडणुकीत 10,873 मतदार 20 नगरसेवक निवडून देणार आहेत. यावेळी अण्णा कंधारे, महेंद्र चौलकर, ललित जैन, मंगेश दांडेकर, स्नेहा पाटील, श्रीकांत गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील ढेकू गावामध्ये सिस्टमॅटिक वायर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पत्र्याच्या शेडवर डांबर टाकण्यासाठी चढलेल्या रफीक नवाज खान या कामगाराचा 25 फुटावरून खाली पडून रविवारी मृत्यू झाला. या प्रकरणी कामगाराच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याने कंपनी व्यवस्थापनाविरोधात खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती कळताच खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हरेश कळसेकर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्राथमिक तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. दरम्यान भरपाई दिल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास मृतांच्या नातेवाईकांनी नकार दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी मध्यस्थी करत मृताच्या कुटुंबाला प्राथमिक 3 लाखाची मदत मिळवून दिली. पनवेल शहरातील खांदा कॉलनी परिसरात मान्सूनपूर्व विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी उपमहापौर सीताताई पाटील आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. खांदा कॉलनीमधील सेक्टर 8 आणि 12 येथील रस्त्याची दुरावस्था झाली होती. पाठपुराव्यानंतर येथील रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. याचबरोबर नाले सफाई, विभागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, वाढलेल्या झाडांची छाटणी यासारख्या कामांना अखेर मुहूर्त मिळाला असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या कामांची उपमहापौर सीताताई पाटील आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सिडको अधिकारी यांच्यासोबत पाहणी करून आढावा घेतला आणि कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नॅशनल हेलार्डच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची सोमवारी ईडीने चौकशी केली. अलीकडेच ईडीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स जाहीर केले होते. त्यानुसार राहुल गांधी हे सोमवारी ईडी कार्यालयात हजर झाले. त्यांची 3 तास चौकशी करण्यात आली. त्यांच्यासोबत प्रियांका गांधी होत्या.
दरम्यान यावेळी गोंधळ घालून कामकाजात अडथळा आणणाऱ्या काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व घडामोडींमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते हे गांधी घराण्याची 2000 कोटींची संपत्ती वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पनवेल तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी झाली. या निवडणुकीमध्ये भाजपच्या अलका तांडे यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच अलका तांडे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच शांताराम पोपेटा, नितीन काठावले, नारायण मडवी, नारायण माळी, उपसरपंच रोशन पोपेटा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.